की आज आम्ही त्यांना पहिला हिसका दाखवलाय. जर का या महाराष्ट्रामध्ये जय महाराष्ट्र म्हणा हे विधेयक जर मागं घेतलं नाही तर आम्ही कर्नाटकची एकही वस्तू सोडणार नाही आहे, एक एस टी बस सोडणार नाही आहे. आणि तमाम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं लुंगी हटाव आंदोलन केलं होतं त्या पद्धतीनं सर्व शेट्टींना मुंबईमधून हाकलून लावण्यात येईल. त्यामुळं कर्नाटक सरकारनं या महाराष्ट्रामध्ये या मराठी माणसावर आणि जे महाराष्ट्र म्हणणार यांच्यावर अन्याय केला तर शिवसेना कदापि हे सहन करणार नाही. रोशन बेगनं जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी खऱ्या अर्थानं कर्नाटकमध्ये जे विधान केलं आणि कर्नाटकमध्ये म्हणण्यासाठी त्यांनी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर अशा पद्धतीनं लोकशाहीवरती जर घाला आणत असेल तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं हा जय महाराष्ट्र हा संपूर्ण हिंदुस्थानमध्ये म्हटला गेलेला एक गाणमंत्र नारा आहे. आणि अशा पद्धतीच्या आमच्या मंत्रावर जर का गदा आणत असतील तर भविष्यकाळामध्ये या महाराष्ट्रामध्ये येणारी कर्नाटकची कुठलीही बस परत या महाराष्ट्रातून बाहेर कर्नाटकमध्ये जाणार नाही. कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रातल्या आणि मराठी बांधवावरती नेहमी आतापर्यंत अन्याय होत आला आहे. आणि त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रकार हा त्या रोशन बेग या नगरविकास मंत्र्यांनी केला आहे. कर्नाटकमध्ये जय महाराष्ट्राला बंदी घालणं हा लोकशाहीच्या मध्ये कुठल्याही नियमामध्ये न बसणारा असा निर्णय आहे. आता जाहीर निषेध करतो. जय महाराष्ट्र बोलल्यावरून जे राजकारण सुरू आहे त्यांनी लवकरात लवकर थांबवावं, नाहीतर शिवसेना स्टाईलने त्यांना हिसका दाखवू.